या आर्थिक वर्षामध्ये आपण 2022-23 मध्ये चोपडा तालुक्यात अवैध गंजखनिज करणारी जी वाहनं आहेत त्या 17 वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती साधारणपणे 25 लाखाचा दंड आकारणी करण्यात आला. त्यापैकी आपण 8.5 लाखाचा जो दंड आहे तो वसूल करण्यात आला आहे आणि साधारणपणे 17 लाखाचा 17 ते 18 लाख हा दंड वसूल करणे बाकी आहे. त्यापैकी आपण 2 जी वाहनं आहेत ती वाहनं बंदपत्र देऊन सोडण्यात आलेली आहेत. 5 वाहनांवरती न्यायालयीन कारवाई करून त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि जी 10 वाहनं आहेत त्यांना 10 वाहनांना आपण दंडाची नोटीस दिलेली आहे. त्याचबरोबर RTO कडनं आपण मूल्यांकन या वाहनांचं मागवलेलं आहे आणि जर या वाहनांच्या मालकांनी दंड जर भरला नाही तर आपण पुढील जी लिलावाची प्रक्रिया आहे ती चालू करणार आहोत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये जे अवैध गंजखनिज वाहतूक पथकं आहेत त्यांच्या कारवाया या दररोज चालू असतात आणि आपली मंडळनिहाय ज्या काही टीम आहेत त्या रात्री आणि दिवसा त्यांच्या कारवाया करत असतात.